नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण बाजारभावाची अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली बटनावर क्लिक करा शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर पाहुयात दिनांक सोळा एप्रिल दोन हजार वीस चे कांदा बाजारभाव व वीस एप्रिल नंतर सरकार काही प्रमाणात बळीराजाला दिलासा देऊ शकते प्रकारे सूट ही दिली जाईल आणि काय चालू राहील या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया त्यापूर्वी आपण आजचे कांदा बाजारभाव पाहूयात बाजार समिती कोल्हापूरमध्ये आठ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी के बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव कोल्हापूरमध्ये मिळाले आहेत त्यानंतर मुंबईमध्ये चार हजार ऐंशी क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार सहाशे रुपये क्विंटलला बाजारभाव मुंबई येथे मिळाले आहेत त्यानंतर लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची तीनशे क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते होते तर सर्वसाधारण बाजारभाव सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त आठशे नव्याण्णव रुपये क्विंटलला बाजारभाव लासलगाव येथे लाल कांद्याला मिळाले ला आहेत लासलगाव निफाड येथे लाल कांद्याची एक हजार तीनशे दहा क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी के बाजारभाव तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव पाचशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सातशे पन्नास रुपये क्विंटलला बाजारभाव निफाड येथे आज मिळाले आहेत त्यानंतर बाजारपेठ चाळीसगाव येथे तीन हजार सहाशे पन्नास क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्ती जास्त नऊशे रुपये क्विंटलला बाजारभाव चाळीसगाव येथे मिळाले आहेत शिन्नर येथे चारशे आठ क्विंटल लाल कांद्याची आव दाखल झाली होती कमीत बाजार बाजारभाव शंभर रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव सहाशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सातशे पन्नास रुपये क्विंटलला बाजारभाव सिन्नर येथे लाल कांद्याला मिळाले आहेत त्यानंतर यावल येथे लाल कांद्याची तीन हजार सहाशे वीस क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव सातशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव नऊशे वीस रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार चारशे तीस रुपये क्विंटलला बाजारभाव यावल येथे आज लाल कांद्याला मिळाले आहेत त्यानंतर आपण पाहूयात नाशिक येथील पोळकांद्याचे बाजारभाव आवकाली होती तीन हजार सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी के बाजारभाव पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव नऊशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव नाशिक येथे पोळ कांद्याला मिळाले आहेत तर आजचे बाजारभाव उन्हाळी कांद्याचे पाहूयात लासलगाव येथे उन्हाळी कांद्याची सतरा हजार क्विंटलची आवक दाखल झाली होती के बाजार बाजारभाव सातशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव नऊशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार एकशे एक, एक रुपया क्विंटलला बाजारभाव उन्हाळी कांद्याला लासलगाव येथे मिळाले आहेत तर लासलगाव नेपाळ येथे पाच हजार नऊशे दहा क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त नऊशे पस्तीस रुपये क्विंटलला बाजारभाव उन्हाळी कांद्याला नेफाड येथे आज मिळाले आहेत अकोले इथे उन्हाळी कांद्याची तीनशे एकतीस क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारवा एकशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारवा आठशे चौतीस रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटलला बाजारवा अकोले इथे उन्हाळी कांद्याला मिळाल्या आहे सिन्नर येथे उन्हाळी कांद्याची तीन हजार सहाशे बहात्तर क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे रुपये क्विंटल पर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव नऊशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार पंच्याण्णव रुपये क्विंटलला बाजारभाव शिन्नर येथे उन्हाळी कांद्याला मिळाले आहेत संगमनेर येथे उन्हाळी कांद्याची अकरा हजार सातशे अडुसष्ट क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटलला बाजारभाव संगमनेर येथे उन्हाळी कांद्याला आज मिळाले आहेत त्यानंतर दिंडोरी वणी इथे उन्हाळी कांद्याची आठ हजार था पाचशे दोन क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी के बाजारभाव सहाशे रुपये क्विंटलपर्यंत होते होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार एक रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटलला बाजारभाव दिंडोरी वणी येथे मिळाले आहेत त्यानंतर वैजापूर येथे उन्हाळी कांद्याची एक हजार एकशे सोळा क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव आठशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटलला बाजारभाव वैजापूर येथे उन्हाळी कांद्याला मिळाले आहेत तर महत्त्वाची बातमी पाहूयात बळीराजाला दिलासा मिळालेला आहे गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी झाली आहे कोरोनाचा संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केली असली तरीसुद्धा आज गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी करत कृषीसह उद्योगाला दिलासा देत त्यांच्यावरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे लॉकडाऊनच्या तीन मेपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात बळीराजा आणि उद्योगांना थोडासा दिलासा मिळू शकतो आता वीस तारखेनंतर काही प्रमाणात उद्योगाची चाकी फिरू शकतात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर गृह खात्याने या कालावधीत जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा आणि महत्वाच्या सेवा सुरळीत राखण्यासाठी सुधारित आदेश दिले जात आहेत यात अनेकांना सेवा सूट दिली असली तरी बहुतांश गोष्टीवरील निर्बंध कायम राहतील कार्यालय आस्थापने कारखाने सुरू ठेवण्यास सांगताना कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत या नियमावलीचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनाची कारवाई होईल असा इशाराही देण्यात आलेला आहे लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य रोजगाराला आणि अर्थव्यवस्थेला बसणारी झळ कमी करण्यासाठी निवडक सेवांना सूट दिली जाणार आहे वीस एप्रिलपासून ही सूट लागू होईल अर्थात त्याची अंमलबजावणी राज्य केंद्रशासित प्रदेश आणि जिल्हा प्रशासनामार्फत होईल ही सवलत राज्यामध्ये असलेल्यांना नियंत्रित क्षेत्रासाठी असेल सूट मिळालेल्या क्षेत्राचा नियंत्रित क्षेत्रात समावेश झाल्यास त्यातील या सर्व सवलती तत्काळ प्रभावाने निलंबित होतील असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे परवानगी कशाला राहील आपण पाहूयात कृषी आणि पूरक उद्योग निवडक औद्योगिक क्षेत्रे डिजिटल अर्थव्यवस्था सर्व प्रकारची मालवाहतूक चहा कॉफी रबरमुळे ग्रामीण अन्न प्रक्रिया उद्योग रस्ते महामार्ग बांधणी सिंचन प्रकल्प ग्रामीण भागातील बांधकाम व औद्योगिक प्रकल्प मनेरागा अंतर्गत सिंचन व जलसंधारण कामे अत्यावश्यक हार्डवेअर पॅकेजिंग कोळसा खनिज तेल उत्पादन बँका ए टी एम आणि विमा कंपन्या ई कॉमर्स तसेच डेटा व कॉल सेंटर आरोग्य सेवा केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालय आणि बंद राहणार आहेत ते म्हणजे रेल्वे रस्ते आणि हवाई मार्गाने प्रवासी वाहतूक शैक्षणिक संस्था हॉटेल आणि रेस्टॉरंट चित्रपटगृहे नाट्यगृहे औद्योगिक आणि व्यापारी सेवा शॉपिंग कॉम्प्लेक्स सामाजिक राजकीय कार्यक्रम धार्मिक स्थळे धार्मिक कार्यक्रम हे बंद राहणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा